नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आकृतीची परिमिती पेरिमीटर ऑफ अ फिगरबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊया. बन्नोने आता साड्यांबरोबरच डिझायनर चादरी विकायला सुरुवात केली आहे. या चादरींच्या काठावर सुंदर लेस का लावू नये असा विचार करून बन्नोने बाजारातून 14 मीटर लांब लेस विकत घेतली. माझ्याकडे ज्या चादरी आहेत त्या सर्वांची लांबी 5 मीटर आहे, परंतु त्यांची रुंदी वेगवेगळी आहे. आता मी या 14 मीटर लांब लेसला यापैकी कोणत्या चादरीवर लावू, म्हणजे काही लेस शिल्लक राहील किंवा कमी नाही पडणार? बन्नोने विचार केला. लेसची एकूण लांबी 14 मीटर आहे, आणि जर मला ही लेस चादरीच्या चारही बाजूंना लावायची असेल तर चादरीची परिमिती लेसच्या लांबी इतकीच असेल. चादर आयताकृती रेक्टँगल आहे, त्यामुळे याची परिमिती होईल लांबी आणि रुंदीची बेरीज, आणि परत एकदा लांबी आणि रुंदीची बेरीज. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. चादरीची लांबी 5 मीटर आहे, याला मी येथे लांबीच्या जागी लिहिते. आता जर मी परिमितीमधून 2 गुणिले लांबी वजा केली तर मला 2 गुणिले रुंदी मिळेल. या प्रकारे 2 गुणिले रुंदी आहे, 14 मधून 10 वजा करून 4 मीटर. अरे वा, चादरीची रुंदी याच्या अर्धी म्हणजेच 2 मीटर आहे. बन्नोने पटकन त्या चादरींपैकी 2 मीटर रुंदीच्या चादरीवर लेस लावली. बन्नोची चादर बाजारात खूप प्रसिद्ध झाली. आता बन्नोला टेबल क्लॉथ विकायचे आहेत. जर बन्नोने 16 मीटर लांब लेस खरेदी केली आहे तर काय तुम्ही सांगू शकता का की बन्नो ज्या चौरस स्क्वेअर आकाराच्या टेबल क्लॉथवर ही लेस लावेल त्याच्या बाजूची लांबी किती असेल? तुम्ही व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, त्यामुळे चौरसाची परिमिती शोधण्यासाठी आपल्याला त्याच्या कोणत्याही बाजूच्या लांबीला 4 ने गुणू शकतो. बन्नोच्या लेसची लांबी 16 मीटर, चौरसाकार टेबल क्लॉथच्या परिमिती पेरिमीटरच्या समान असेल. दुसऱ्या शब्दात 4 गुणिले 1 बाजूची लांबी 16 मीटर समान आहे, त्यामुळे 1 बाजूची लांबी होईल 16 भागिले 4, 4 मीटर. बन्नोचे दुकान जोरात चालायला लागले, त्यामुळे बब्बन पण बन्नोला मदत करू लागला. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे आकृतीची परिमिती पेरिमीटर ऑफ अ फिगरबद्दल जाणून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण यासंबंधित काही गैरसमज बघूयात.